Halo, namaskar, kesehat segre, majet na, majetas raha. तर आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आली आहे माझ्या भावाच्या घरच्या बाप्पांना बाप्पांचे दर्शन करायला. तर बघा किती सुंदर रांगोळी इथं माझ्या भावांच्या अंगणात टाकलेली आहे. खूपच सुंदर हे त्यांच्या घराची एंट्री आहे. तर चला मग आपण आता त्यांच्या बाप्पांचे दर्शन करूया. किती सुंदर मूर्ती आहे बाप्पांची. छान इथं पूजा वगैरे मांडली आहे. डेकोरेशन साधं सिंपल पण खूपच सुंदर वाटत आहे. हे बघा बाप्पांची मूर्ती किती सजवड वाटत आहे. छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आजच्या आमच्या हाताने शकता तुम्ही. छान आम्ही असे ओरिओ बिस्किटचे मोदक सुद्धा बनवले होते मी आणि भाजीसूनने. ते आम्ही बाप्पांपुढे ठेवले आहेत. छान असं प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पांची जेव्हा स्थापना होते आरती होते सगळेजण एकत्र येतात आणि आरती वगैरे करतात देवाची.
छान असं श्रद्धेचं वातावरण असतं, भक्तीचं वातावरण असतं सगळीकडे. तसंच बाप्पा खूप सुख आणून देतो आपल्या आयुष्यामध्ये, खूप आनंद देतो. 5 दिवस किंवा 10 दिवस जेवढ्या दिवसाचा आपण बाप्पाने विराजमान करतो तेवढे दिवस आपल्या घरामध्ये अगदी सुख शांती आणि आनंद असतो. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी बाप्पाला काय हवं नको ते पाहण्याची सगळी उत्सुकता असते. तर खास प्रत्येक वर्षी बाप्पा आपल्या घरी येऊ आणि असा भरभराटून असा आनंद देऊन जाओ ही सगळ्या बाप्पांच्या चरणी माझी प्रार्थना आहे. आणि आज माझ्या भावाच्या घरच्या गणपती बाप्पांचं दर्शन आम्ही केलं आहे, त्यांनाही त्यांचं घर असं भरभराटून त्यांच्या घरामध्ये असावी. बाप्पांनी सदैव आशीर्वाद त्यांच्या घरावरते असू द्यावा. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथं संपवते आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटूया. तोपर्यंत बाप्पांचे दर्शन करत आहात. धन्यवाद. पहिल्यांदा पाहत असाल, माझ्या चॅनलला पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राईब करायला